खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, वारी तुमच्या भेटीला। विठू माऊलीच्या ओढीने दर्शनासाठी निघालेल्या लाखो भक्तांचा मेळा आता पंढरीत दाखल झालाय। पंढरीच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या अथंग भक्तसागर आता आषाढीचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी सज्ज झाला आहे। अशा तरुण मंडळींच्या मनीचा भाव टिपण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाने केलेला हा प्रयत्न। पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले सर आता आपल्या सोबत आहेत आणि विशेष म्हणजे पंढरपुरात भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीच्या माध्यमातून काम करताना वैयक्तिक स्वरूपात ही कराड भागातून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी इथं 1500 कार्यकर्त्यांना घेऊन ते इथं पंढरपूरला दाखल झालेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्ते सर। एक अध्यक्ष म्हणून काम करत असताना या वारी संदर्भातलं नियोजन आणि एकंदर काम कसं चाललं? यावेळेला वारीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनं खूप मोठं नियोजन केलं। आजपर्यंत भाविकांना ज्या अडीअडचणी यायच्या, लोकांना ज्या समस्या होत्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनानं काही निर्णय आम्ही घेतले। प्रथमतः आपण जर का बघितलं तर दर्शन रांगेमध्ये ग्रीन कार्पेट 8 किलोमीटर आम्ही मंदिर समितीने अंतरली आहे, त्याच्यामुळं लोकांच्या पायाला इजा होणार नाही आणि लोकांना सुद्धा तासन तास दर्शन रांगेत उभं राहावं लागतं, त्याच्यामध्ये सुद्धा या कार्पेटमुळं सहाय्य होणार आहे। त्याबरोबर आपण या पत्राशेडच्या परिसरामध्ये प्रत्येक भाविकाला मोफत जेवणाच्या बाबतीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर सोय केलेली आहे। दिवसाला साधारण 2 लाख लोक इथं मोफतचं जेवण घेत आहेत। वारकऱ्यांची सोय करण्याच्या दृष्टीनं फिल्टर पिण्याच्या पाण्याची सोय ही मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। जवळजवळ 15 लाख लिटर फिल्टर पिण्याचं पाणी किंवा आरो वॉटर हे आपण मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये आता उपलब्ध केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 2800 स्वयंसेवक आज पंढरीमध्ये या दर्शन रांगेच्या व्यवस्थापनासाठी असो, वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी असो किंवा मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी हजर झालेले आहेत। मला आनंद वाटतो की आमच्या कराड तालुक्यामधून 1500 मुलं ही फक्त श्री विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची सेवा करण्यासाठी, वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत। ही एकादशी सगळ्यांना सुखाची, समृद्धीची, समाधानाची जावो याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न आणि व्यवस्था ही मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। स्वच्छता आणि इतर गोष्टींसाठी प्रशासनानं काही मदत केली का? पूर्ण काम हे देवस्थान समितीमार्फत झालेलं आहे। मंदिर समितीने खूप मोठा पुढाकार स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे, पण प्रशासनाला बरोबर घेऊन हे काम करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही समन्वय समितीच्या बैठकी घेतल्या, एक प्लॅन केलेला आहे, त्यानुसार खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासन आणि मंदिर समिती मिळून स्वच्छतेचं काम चालू। आषाढी एकादशीचा सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून विठुरायाच्या भेटीला पंढरपुरात दाखल झालेल्या लाखो भक्तांच्या सुरक्षितेसाठी पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माझं सर्व आंदोलकांना नम्र आणि भावनिक आवाहन आहे की मोठ्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि म्हणजे आपल्या विठोबाच्या परंपरेसाठी आपल्याला संयमानं आणि प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असं आवाहन। आपल्या आषाढी वारी आपल्याला माहित आहे की मी स्वतः 45 किलोमीटर पुण्यापासून वाल्यापर्यंत वारीमधनंच बंदोबस्त पाहत आलेलो, तेवढ्यात आंदोलन सुरू झालं, त्यामुळे वारीमध्ये मला पूर्ण प्रवास पण करता आला नाही। पण आपल्याला माहित आहे की सलग 15-1 दिवस पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण आलेला आहे, परंतु तरीसुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी आणि व्यवस्थितपणे नियोजन करून त्यात आंदोलकांनाही त्रास होणार नाही आणि वारकऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं टॅक्टफुल प्रोफेशनल पोलिसिंग करून हा बंदोबस्त यशस्वीरित्या पार पडतो। म्हणजे बेसिकली प्रशासन हे पोलीस प्रशासन विशेष करून हे जनतेच्या सेवेसाठी आहे, वारीच्या बंदोबस्तासाठी आहे। आपल्याकडं जर अशा पद्धतीनं परिस्थिती चिघायला लागली तर आम्हाला सगळं लक्ष वारीकडून तिकडं काढावं लागेल, हे दुर्दैवानं म्हणावं लागतं। इथं असणारे जे काही धोके किंवा संभाव्य लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं असेल, अतिरेकी हल्ल्याच्या दृष्टीनं असेल, आम्हाला इथं लक्ष देणं पंढरपूरच्या विठोबाच्या वारीकडं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय, आम्हाला असे आंदोलन झाले की मग सगळीकडं डायव्हर्ट होतं लक्ष, पण तरीसुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत त्या सगळ्या बंदोबस्ताची व्यवस्थितपणे पूर्तता करण्यासाठी। माननीय आणि माननीय आयजी साहेबांनी भरपूर बंदोबस्त दिलेला आहे आणि त्याशिवाय सोलापूर ग्रामीणचे पण बंदोबस्त आहे, त्याच्यामध्ये जवळपास 4500
पोलीस अधिकारी कर्मचारी आणि जवळपास अधिकारी त्याच्यामध्ये 330 पर्यंत अधिकारी आहेत आणि होमगार्ड जवळपास 1500 होमगार्ड्स आहेत आणि SRPFचे 5 कंपन्या आहेत. वाढलेलं आहे आता लास्ट 2 दिवसात अजून वाढवलेलं आहे. अजून एक वाढून आम्हाला बंदोबस्त मिळालेला आहे. सगळं आम्ही तैनात केलेलं आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही गरज आहे सर्व खबरदारी आम्ही घेत आहोत आणि विशेषतः त्या BDS पथके प्रत्येक रस्ता चेक करतात. वारीचं जे रस्ता आहे आणि जे जे मोठे पालखी तळ आहे आणि जे जे भाविक राहणार आहे तिथे काही त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी सर्व खबरदारी आम्ही घेत आहोत. बार्शीहून 550 आसपास विद्यार्थी घेऊन आलो आहोत. NCCचे, NSSचे, शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी विथ रेड क्रॉस जी आमची ब्लड बँक आहे. रेड क्रॉसचे पदाधिकारी आणि रेड क्रॉस शाळेचे शिक्षक आम्ही सगळे मिळून इथं पांडुरंगाच्या सेवेसाठी आलो. 10 वर्ष झाले हा आमचा उपक्रम चालू आहे. यावेळेस विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी जास्त संख्येने आपली सेवा करण्यासाठी इथे आलेले आहेत. औषधं कोणत्या प्रकारची आहेत तुमच्याकडे? औषधं पाय दुखणे किंवा वॉमिटिंग असेल, जुलाब लागणे, चक्कर येत असेल तर, पोटात दुखत असेल तर, डिसेंट्री लागेल तर, या प्रकारची औषधे आणि सगळ्या सोयी सुविधा वारकऱ्यांना पाणी देणे, त्यांना जेवायला देणे ह्या गोष्टी आम्ही सगळ्या. धन्यवाद. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अशा राजस सुकुमार विठोबाचे दर्शन करण्यासाठी पंढरीत भाविक येतात. त्यामुळे संपूर्ण नगरीतील भाविकांना आता केवळ विठ्ठल दर्शनाचीच आस लागलेली दिसून आली आहे. त्यामुळे संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठलमय होऊन गेली आहे. आम्हाला भरपूर आनंद वाटतोय वारीमध्ये आल्यावर. पांडुरंगाला भेटल्यासारखं असं होतंय. किती वर्ष झाले वारीकडे? आम्हाला 10 वर्ष झाले वारीकडे. आम्ही मुंबईहून येत आहे. मुंबईवरून? 10 वर्ष झाले. दर्शन घेतलं का नाही? नाही, अजून दर्शन नाही भेटलं. स्नान झालं? झालं. सणान झालं, जेवण झालं. अभंग वगैरे येतो का एखादा? नाही, अभंग काय तेवढं जमत नाही. 10 वर्ष झाले वारी करताय. मुंबईहून येत आहे. कवा पायी येत आहे, कवा बसने येत आहे, कसं बी नाही अभंग. अरे बाबा, लय आनंद आहे वारीत. माहेर घर असल्यावणी आहे. माहेर घरी बीच्या पुढे काहीच नाही. याशिवाय यंदाच्या वारीसाठी 18 विशेष रेल्वे गाड्या तसेच 3500 ST बसेसच्या माध्यमातून देखील भाविक येतात. तितकेच भाविक खासगी वाहनांमधूनही येत आहेत. त्यामुळे निश्चितच पंढरपूर नगरी ही सर्वार्थाने आषाढीसाठी सज्ज झालेली दिसून येत आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. खरोखरच गेल्या 20 ते 22 दिवसांचा प्रवास करत लाखो वारकऱ्यांचं पंढरपुरात आगमन झालेलं आहे. आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये रंगणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण पंढरी नगरी सज्ज झाली आहे. वारकरी देखील आपल्या लाडक्या विठुरायाला एक क्षण पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. एकंदरीत सर्वार्थानं पाहिलं तर येथे येणाऱ्या पंढरपुरातील वारकऱ्याला पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी असाच एक भाव त्यांच्या मनी रुजलेला दिसतोय. आणि एकच राजस सुकुमार मदनाचा पुतळा ज्याच्यासाठी हे चाललंय त्याच या राजस सुकुमाराच्या अत्यानंद सोहळ्यासाठी सुमारे 10 ते 12 लाख भाविकांचा हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरमध्ये रंगलेला आहे. संकेत कुलकर्णी, तरुण भारत, सोशल मीडिया टीम, पंढरपूर. ट्वेंटी इयर्स ऑफ हेल्थ सर्विस बाय डॉक्टर सरनोबत्स केदार क्लिनिक. मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स, गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स, ऑल टाइप्स ऑफ अर्थरायटिस, फीमेल डिसऑर्डर्स, चाइल्डहूड डिजीजेस, रुमेटॉइड अर्थरायटिस क्लिनिक, ओबेसिटी क्लिनिक, एलर्जी क्लिनिक, सायकेट्री क्लिनिक, कॉस्मेटोलॉजी क्लिनिक अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक. विजिटर्स ॲट केदार क्लिनिक, फुलबागली, बेलगाम. सरनोबत क्लिनिक, अमर एम्पायर, गोवा वेस्ट, बेलगाम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.